सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. आणि या निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे उमेदवार म्हणून उभा राहिलेले आहेत. त्यांची खून घडायची आहे. त्यांच्या घडायच्या खुणेपुढचं बटन दाबून प्रचंड मताने विधी करा ही विनंती करण्यासाठी आपल्या समोर उभा. आणि या निमित्तानं या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या सभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले देशाचे नेते भारत सरकारचे माजी कृषी मंत्री माननीय शरदरावजी पवार साहेब या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं विधानसभेतील सहकारी भारत नाना भालके गोविंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दीपकराव साळुंके पाटील झपके सर यांनी आजच मार्सिनसचे ॲडव्होकेट पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मोठी ताकद दिलेली आहे. त्याचप्रमाणे भगिनीने आता प्रवेश केलेला आहे. त्या भगिनी समाधान फाटे निरनिराळ्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन पक्ष ज्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या पक्षाचे व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर नेते मंडळी समोर बसलेले सगळे कार्यकर्ते वडील आणि मंडळी तरुण मित्र उन्हाची वेळ असताना आणि गावोगाव रामनवमी कार्यक्रम होत असताना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. हे स्वागत करत असताना 5 वर्षांपूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये
सांगितल्याप्रमाणे भारत नारायण सांगितलं दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. किती बेकारांना नोकऱ्या देऊ. या देशातला काळा पैसा जप्त करू. प्रत्येक खातेदारावरच्या खात्यावरती 15 लाख रुपये जमा करू आणि त्याही पेक्षा खर्चावर आधार जो शेतकरी कष्ट करून शेतीमाल पिकवतो तीनपट हमी भाव देऊ. बाजारामध्ये त्याच्या किमती उतरल्या तर तो खरेदी करू. अनेक आश्वासन दिले. आताचे मंत्री राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री 5 वर्षापूर्वी शेजारी शेजारी बसत होते. त्यावेळेला सोयाबीनला 7000 रुपये हंगा होत्या. कापसाला 7000 रुपये हंगा होत्या. उसाला तणाला 5000 रुपये द्या. अशा तऱ्हेच्या विधानसभेमध्ये आणि बाहेर घोषणा करत होते. त्या सगळ्या घोषणा कशा फसव्या आहेत. आश्वासन दिलेली कशी फसवी आहेत हे सांगून मी वेळ घेत नाही. 2 कोटी नोकऱ्याचा तर सोडूनच द्या. नोटाबंदी केल्यानंतर या देशामध्ये नोटा बदलण्यासाठी रांगेमध्ये 100 पेक्षा जास्त व्यक्तीचे मृत्युमुखी झाले. मृत्युमुखी पडलेले आहेत. नोटाबंदीमध्ये त्यावेळेपासून अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था घसरणुकीला लागलेली आहे. लहान लहान उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. 2 कोटी रोजगार तर सोडूनच द्या. पण त्यावेळेला जे रोजगार होते वर्तमानपत्रात जाहीर केलेल्या आकडेवारी प्रमाणे त्यातले 1 कोटी नोकरीवर असलेले कामगार हे बेकार झालेले आहेत अशी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. विधानसभेमध्ये दुधाला 25 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली. ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू होत. 31 तारखेला विधानसभेमध्ये 151 तालुक्यामध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला. 5 महिने उलटून गेले. वीरेंद्र आपल्या तालुक्याला देशाचे पंतप्रधान मोदी अनेक वेळ येत आहेत. त्याच कारण हे आहे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपले जे नेते त्याला दिल्लीला आणि देशाला पाठवतील महत्वाची कामगिरी बजावावी लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे.
दुसरं काय बोलण्यापेक्षा आपण काय केलं हे सांगण्यापेक्षा पवार साहेबांवर टीका करतात. त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे कोणीतरी उल्लेख केला पाण्यामध्ये सुद्धा धनाजी दिसू लागलेले आहे. आपल्याला या निवडणुकीमध्ये संजय रावत शिंदे त्यांना निवडून देण्याची जबाबदारी ही आपली जबाबदारी. देशामध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून आपल्या भागामध्ये हा भाग पुनर्गामी चेहऱ्याचा भाग आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजेंद्र सिंह शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी या भागाला शिकवण दिलेली आहे त्यामुळं या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून आपल्या भागामध्ये लोकसभेचा प्रतिगामी पक्षाचा उमेदवार एकदाही निवडून दिलेला नाही हे आपण लक्षात हीच परंपरा आपल्याला चालवायची आहे. आपल्याला सर्वधर्मचे विचार ऐकायचे आहेत तेव्हा पुन्हा एकदा